Good morning, all of you. Last time we have discussed about the self-exploration. What is its meaning, content? And now we are going to discuss what is the process of self-exploration. Okay. So anyone can tell me, what do you mean by self-exploration? Snehal, Samrin. स्वतःबद्दल आत्मपरिचय करणे. Yes, that is nothing but investigating ourselves. That is nothing but it is called as a self-exploration. So various definition we have seen last time. So what is first exploration we have discussed. Once again, 2-3 slide I will revise it and then we'll go for the process of self-exploration. So what is exploration? Exploration meaning knowing about unknown things. Okay, knowing about unknown things. जे आपल्याला त्या थिंग बद्दल ज्या वस्तू समजा कुठली पण वस्तू घेतलेली आहे किंवा कुठलं पण एक फील घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला त्या फील बद्दल जास्त माहिती नसेल, जे अननोन थिंग्स आहे त्याच्याबद्दल जाणून घेणे, दॅट इज नथिंग बट एक्सप्लोरेशन. दॅट इज नथिंग बट एक्सप्लोरेशन. अँड सेल्फ एक्सप्लोरेशन मीन्स टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ. आपल्याबद्दल स्वतःबद्दल जे काही हिडन कॅपेबिलिटीज आहेत, अबिलिटीज आहेत, त्याबद्दल जाणून घेणे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. सो इट इज गिवन हियर. व्हॉट इज सेल्फ एक्सप्लोरेशन? एक्झामिनेशन अँड अनालिसिस ऑफ वन ओन अनरिअलाइज स्पिरिच्युअल और इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज. आध्यात्मिक आणि भौतिक ज्या काही कॅपॅसिटीज आहेत, अबिलिटीज आहेत, ज्या आपल्यामध्ये हिडन कॅपेबिलिटीज आहेत, जे आपल्याला रिअलाइज झाले नाहीयेत, त्या अनरिअलाइज कॅपॅसिटीज काय आहेत आपल्यामध्ये, आपल्यामध्ये क्षमता काय काय आहेत, त्या आपल्या अनालिसिस करायच्या आहेत, एक्झामिनेशन करायचं आहेत, त्यालाच आपण म्हणतो आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. दॅट इज वी आर गोइंग टू सी द सेल्फ एक्सप्लोरेशन. व्हेरियस डेफिनेशन्स आर नाउ हियर. सो सेल्फ एक्सप्लोरेशन इट इज नथिंग बट इट इज द प्रोसेस ऑफ डायलॉग बिटवीन व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. What you are and what you really want to be. जीवनात आपल्याकडे वेगवेगळ्या स्टेजेस येणार आहेत, वेगवेगळे सिच्युएशन येणार आहेत. कुठली पण सिच्युएशन आपण कसे हँडल करतो आहे, ओके, त्यासाठी तो ते सिच्युएशन आपण कसं सॉल्व्ह करतो आहे, कुठलीही सिच्युएशन येऊ दे, तुम्हाला नेहमी दोन प्रश्न पडायलाच पाहिजे आहेत. व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. म्हणजे त्या सिच्युएशनला लागू आपण आता त्या स्थितीमध्ये काय आहे ती सिच्युएशन आणि आपल्याला नक्की त्या सिच्युएशन बद्दल काय करायचं आहे, ओके, दॅट टू क्वेश्चन मस्ट बी देअर इन युअर माइंड. अँड दॅट प्रोसेस बिटवीन व्हॉट यू आर अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी, दॅट प्रोसेस इज नथिंग बट इट इज कॉल एज व्हॉट सेल्फ एक्सप्लोरेशन. आताच सांगितलेलं आहे सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करणे, आत्मपरीक्षण करणे, आणि आत्मपरीक्षण करून आपण सेल्फ इव्हॅल्युएट होणे, दॅट प्रोसेस इज ऑल्सो नथिंग बट इट इज कॉल एज व्हॉट सेल्फ एक्सप्लोरेशन. आत्मपरीक्षण करून आपण स्वतः इव्हॅल्युएट होणे, दॅट इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल एज व्हॉट सेल्फ एक्सप्लोरेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ and through that knowing the entire existence. या बाबतीत आपण काय म्हणू शकतो? तुम्ही कसं इलॅबरेट करणार आहे हे सेंटेन्स? How you are going to elaborate this sentence? It is a process of knowing oneself and through that knowing the entire existence. Saurabh, mute yourself or you can answer it. Saurabh Ghadge. Ghodge, Ghodge. सौरभ
ओके धनश्री बागल. यस मैम. बोला की हे इलेबरेट कसं करना सेंटेंस. इन सेल्फ एक्सप्लोरेशन we know oneself means one of the person we get if we investigate that person's person then we could know that person and through that his personality or his through his behavior personality we could we would know that how his surrounding काय भोवतालचं वातावरण कसं असेल किंवा त्याच्या भोवती अवतीभोवती कसं वातावरण असेल किंवा माणसं कशी असतील त्याच्या स्वभावानं आपल्याला कळू शकतं किंवा त्याला त्याच्या इन्व्हेस्टिगेशन त्याच्या केलं की त्याचा आपल्याला जर समजलं तो कसा आहे की त्याच्यावरनं आपल्याला त्याचा थोडंफार अवतीभोवतीचा अंदाज घेऊ शकतो आपण. येस करेक्ट. अवतीभोवतीचा अंदाज घेऊ शकतो आपण म्हणजेच सेल्फ एक्सप्लोरेशन काय म्हणू शकता की हे एक वेगळी डेफिनेशन दिलेली आहे की प्रोसेस आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ म्हणजे आपण स्वतः एकाने आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करतो आहे त्या प्रोसेसला आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतोय. पण त्याचबरोबर थ्रू आउट दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स आपण स्वतः ओळखत असताना जेव्हा तो समजून घेतोय आपण कसे आहोत त्याचबरोबर आपण आपल्याबद्दल काय आहे आपल्या बरोबर अजून कोण एंटायर एक्झिस्टन्स मध्ये कोण कोण आहेत बाबा फॅमिली मेंबर आहेत किंवा एन्व्हायरमेंट आहे जे काही सिच्युएशन आहे एन्व्हायरमेंटची नेचरची जी काय एन्व्हायरमेंट आहे नेचर एज वेल एज सोसायटी मेंबर त्यांना पण आपल्याला काय करायचं आहे जाणून घ्यायचं आहे त्यांना पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दॅट प्रोसेस इज ऑल्सो कॉल एज अबाउट सेल्फ एक्सप्लोरेशन. आपण स्वतः पण आपल्यामध्ये बघणार आहोत. ओके स्वतःमध्ये नोईंग वन सेल्फ म्हणजे आपण स्वतः पण एकाने बघणार आहोत पण त्याचबरोबर आपण बाकीचं एंटायर एक्झिस्टन्स जे काय आपल्याला फिजिकली इंटरॅक्ट होत आहेत आपल्यामध्ये फॅमिली मेंबर्स आहेत नेचर आहे किंवा जे काय चार लेवल्स आहेत त्यांना पण आपण समजून घ्यायचं आहे. दॅट प्रोसेस इज नथिंग बट इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. दुसरी डेफिनेशन काय सांगता आहे. It is a process of recognizing one's relationship with every unit in existence and fulfilling it. म्हणजे आपल्या बरोबर अजून कुठला रिलेशन्स आपण मेंटेन करतो आहे फॅमिली मेंबर सोसायटी मेंबर आणि नेचरशी ते जे आहे एक्झिस्टन्स ते आपल्याला ते रिलेशनशिप फुलफिल करायचं आहे त्यामध्ये जे काय फॅमिली मेंबर्स असतील एंटायर एक्झिस्टन्स असेल त्यामधलं पण त्यांच्या क्षमता काय आहेत रिलेशन मेंटेन करण्यासाठी किंवा रिकॉग्नाइज करण्यासाठी ती प्रोसेस म्हणजेच काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. ती प्रोसेस म्हणजेच काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशन आहे. दुसरं काय आहे की बाबा ह्युमन कसा बिहेव करतो आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यांचं कॅरेक्टर कसं आहे आणि तो जीवन कसं जगत आहे आपण आपल्याबद्दल जाणून घेतो आहे तर आपल्याबद्दल पण जाणून घेताना आपलं जे काही रिलेशनशिप आहे बाकीच्यांशी त्याचं नेचर कसं आहे बिहेवियर कसं आहे कॅरेक्टर कसं आहे व्हॉट इज इज लिव्हिंग स्टँडर्ड दॅट ऑल्सो यू आर गोइंग टू एक्सप्लोर ऑर यू आर गोइंग टू नो अबाउट दॅट अननोन थिंग्स. दॅट प्रोसेस इज ऑल्सो कॉल एज अबाउट सेल्फ एक्सप्लोरेशन. मग हे वेगवेगळे मिनिंग्स आहेत वेगवेगळे मिनिंग्स आहेत सेल्फ एक्सप्लोरेशनचे ते इथं सांगितलेले आहे. आणि लास्ट टार्गेट काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशनचं की सुसंवाद आपल्यामध्ये आपण कसं घडवणार आहोत आणि ऍज वेल ऍज एंटायर एक्झिस्टन्स सुसंवाद आपण कसा घडवायचा आहे त्या प्रोसेसला आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणताय. ओके हार्मोनी म्हणजेच काय सुसंवाद. इट इज अ प्रोसेस ऑफ बिंग इन हार्मोनी इन वन सेल्फ. आपल्यामध्ये आपण कम्युनिकेशन सुसंवाद कसा साधतो आहे त्या प्रोसेसला किंवा एंटायर एक्झिस्टन्सशी सुसंवाद कसा साधतो आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतो आहे. मग आता मी तुम्हाला विचारलं सांगितलं होतं मागच्या वेळेस तीन वर्ड्स मी तुम्हाला सांगितलं होतं स्वतः स्वातंत्र्य आणि स्वराज्य. कॅन एनी वन टेल मी व्हॉट इज दॅट स्वतः स्वातंत्र्य अँड स्वराज्य. लास्ट टाइम आय हॅव डिस्कस दिस पॉइंट. स्वातंत्र्यता मीन्स सेल्फ ऑर्गनायझेशन. हा बोला.
दोन मिनटं. हां बोला. कोण बोलत होत? श्रद्धा. श्रद्धा दिवसे. श्रद्धा श्रद्धा ओके एनी वन. मॅडम सतोन मीन्स सेल्फ. हा स्वतंत्रता मीन्स सेल्फ ऑर्गनायझर. ओके. स्वराज्य मीन्स सेल्फ एक्सप्रेशन. ओके मग तुमच्या भाषेत तुम्ही कसं सांगणार रोंगे राज रोंगे? स्वतः म्हणजे ना आपण मॅम. हा सेल्फ ऑर्गनायझेशन म्हणजे नक्की काय येतं मग? म्हणजे स्वतः तुमच्या भाषेमध्ये तुम्ही कसं एक्सप्रेस करणार होणार हे करणार आहे तुम्ही? ओके काय सांगितलंय ते बरोबरच आहे फक्त अजून इलॅबोरेशन कसं करणार आहे? बाकीचं कोण सांगू शकेल का इलॅबोरेशन? धनश्री अनुराधा. स्नेहल. ओके सो व्हॉट इज दॅट सेल्फ एक्सप्लोरेशन? आपल्याला तीन वर्ड्स माहित पाहिजे असायला. स्वतः, स्वातंत्र्य आणि स्वराज्य. म्हणजेच काय आहे? वेन यू आर गोइंग टू सेल्फ एक्सप्लोर, वेन यू आर गोइंग टू सेल्फ एक्सप्लोर व्हॉट यू आर गोइंग टू डू? आयडेंटिफाय म्हणजे ओळखणार आहे आपण आपल्या इनेटनेस काय सांगता आहे ते. ओके आत्मपरीक्षण करताना आपल्याला ओळखायचं आहे की आपलं अंतर्मन काय सांगता आहे, दॅट इज इनेटनेस काय सांगता आहे स्वतःबद्दल. दॅट इज नथिंग बट स्वतः. दॅट इज अ पर्पज ऑफ आयडेंटिफाईंग अवर इनेटनेस. आत्मपरीक्षण केल्यानंतर आपले जे हिडन कॅपॅबिलिटीज आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे स्वतःबद्दल. ओके दॅट इज नथिंग बट स्वतः. आणि जेव्हा तुम्ही जाणून घेत आहात त्यावेळेस आपण चेंजेस करतोय आपल्या. आपल्याला हिडन कॅपॅबिलिटीज लक्षात आलेल्या आहेत, अनरिअलाइज कॅपॅबिलिटीज अबिलिटीज माहिती आहेत आपल्याला, आता लक्षात येतील जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करणार आहात, सेल्फ एक्सप्लोर करणार आहात. मग त्यावेळेस तुम्ही काय करता आहात? तुम्ही बिहेवियरमध्ये, तुमच्या कंडक्टमध्ये तुम्ही चेंज करता आहात आणि सेल्फ ऑर्गनाइज, सेल्फ डिसिप्लिन होत आहात. ओके सो यू आर गोइंग टू मूव टुवर्ड सेल्फ ऑर्गनायझेशन ऑर सेल्फ डिसिप्लिन. तुम्ही नेचरमध्ये, तुमच्या बिहेवियरमध्ये चेंज करता आहात. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ स्वतंत्रता. आणि नंतर तुम्ही तेच बिहेव करता आहात दुसऱ्यांशी, म्हणजेच तुमच्या फॅमिली मेंबरशी, नेचरशी, सोसायटी मेंबरशी तसं वर्तवणूक करता आहात. तुम्ही सेल्फ ऑर्गनाइज झालाय, सेल्फ डिसिप्लिन झालेला आहे आणि तुम्ही आता सेल्फ एक्सप्रेस होत आहात तुमच्या फॅमिली मेंबरशी, तुमच्या सोसायटी मेंबरशी, नेचर एक्झिस्टन्सशी. त्याला आपण सेल्फ एक्सप्रेस म्हणतो आहोत आणि त्याला म्हणतो आहे नाव स्वराज्य. दॅट इज नथिंग बट स्वराज्य. आणि सुसंवाद चांगल्या प्रकारे त्या मेंबरशी, फॅमिली मेंबर, सोसायटी मेंबरशी साधतो आहे, सेल्फ एक्सप्रेस होतो आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ स्वराज्य. So here definitions we have seen. स्वतंत्रता, बिंग सेल्फ ऑर्गनाइज, स्वतः सेल्फ ऑर्गनाइज होता, सेल्फ डिसिप्लिन होता आहात आणि स्वतःमध्ये सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवत आहात. दॅट इज बिंग इन हार्मोनी इट वन सेल्फ. दॅट इज नथिंग बट स्वतंत्रता. आणि नेक्स्ट इज स्वराज्य. हे स्वराज्य आहे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, नॉट स्वतंत्र. स्वराज्य म्हणजेच काय आहे? सेल्फ एक्सप्रेशन. म्हणजे तुम्ही आता स्वतःबद्दल ऑर्गनाइज झालेला आहात, सेल्फ डिसिप्लिन झालेला आहे, चांगला सुसंवाद साधलेला आहे स्वतःमध्ये. त्याप्रमाणे तुम्ही आता जीवन जगता आहात आणि सुसंवाद साधता आहात दुसऱ्यांशी, अदर्स, अँड दस पार्टिसिपेशन देता आहात सुसंवाद साधण्यासाठी ॲज अ होल. ओके पार्टिसिपेट होता आहात लार्जली आणि चांगलं कम्युनिकेशन करता आहात बाकीच्यांशी आणि त्याप्रमाणे फॅमिली मेंबर, सोसायटी अँड ॲज अ एन्टायर एक्झिस्टन्स ॲज अ होल चांगल्या प्रकारे सुसंवाद साधता आहात, म्हणजे सेल्फ एक्सप्रेस होता आहात. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ स्वराज्य. हियर यू आर गोइंग टू राईट स्वराज्य इन्स्टेड ऑफ स्वतंत्रता. लक्षात आलेलं आहे तीन वर्ड्स हे?
Yes or no? Okay. Next, we have seen the content of self-exploration. So what are the two content of self-exploration? Anyone? Magchas apan bagitla hota hai. Desire and program. Yes, correct. Desire. First is nothing but desire. What is my basic aspiration? Maja akansha, apeksha, deh, kaya hai itnaki. That is nothing but it is called as a desire. Ani tya akansha, apeksha, maja jivna madhe jar mala tya milvai cha asti. Actualization karayacha ase. Visualize karayacha ase. तर मी काय काय टेक्निक यूज केलेले आहेत, मेथड यूज केलेले आहेत, वेगवेगळे टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स काय काय यूज केलेले आहेत ते माझे देह गाठण्यासाठी, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल एज अ प्रोग्राम. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल एज व्हॉट? प्रोग्राम. ओके, सो हियर वी आर. आणि प्रत्येक ह्युमन बिंग या जगामध्ये त्याला जाणून घ्यायचं आहे की माझे देह काय आहेत, अपेक्षा काय आहेत, आणि मी ते व्हिज्युअलाइज ऍक्च्युलायझेशन कसं आणणार आहे लाईफमध्ये, ते मी लवकरात लवकर कसं मिळवणार आहे, प्रत्येक ह्युमन बिंगचा त्याला जाणून घ्यायचा आहे. ओके, दॅट इज नथिंग बट कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि त्यासाठी तो झटतो आहे, त्यासाठी तो वर्कआउट करतो आहोत, वर्कआउट करतो आहे. कुठले कुठले प्रोसेस आहेत, टेक्निक आहे ते मिळवण्यासाठी, अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ टू कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. द फर्स्ट इज डिझायर अँड द सेकंड इज प्रोग्रेस. हे पण मला वाटते मागच्या वेळेस झालं होतं आपलं. आता हा पण पार्ट नॅचरल एक्सेप्टन्स हा मी सांगितला होता का तुम्हाला? यस मॅम. यस. ओके, सो नॅचरल एक्सेप्टन्स हा पार्ट झालेला होता की नॅचरली एक्सेप्टेड काय आहे. फूड म्हणजे नॅचरल एक्सेप्टन्स सगळ्यांसाठी, ऑल द ह्युमन बिंग्स किंवा एव्हरी ह्युमन बिंग, वेअर एव्हर यू गो, food is nothing but it is for nurturing of the body. Similarly, clothes for wearing or clothing the body, covering the body. And the last, mobile, it is nothing but sharing or communication. मग हे नॅचरली एक्सेप्टेड आहे सगळ्या ह्युमन बिंग साठी. कुठेही तुम्ही जावा, कुठल्याही प्लेसला जावा, कुठल्याही टाइमला जावा तुम्ही, ते नॅचरली एक्सेप्टेड आहे हे सगळं. मग दॅट इज नथिंग बट नॅचरली एक्सेप्टन्स. मग त्याची डेफिनेशन काय आहे? टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ, म्हणजे आपण पहिले एक्सेप्ट करणार, नंतर अदर्स एक्सेप्ट करणार आहेत, आणि एंटायर एक्झिस्टन्स आणि विदाऊट एनी कंडिशन ते नॅचरली एक्सेप्टेड आहे. त्याला काही कंडिशन नाही आहे, ते नॅचर एक्सेप्टेड आहे सगळ्यांशी, आपण स्वतः, बाकीचे आणि एंटायर एक्झिस्टन्स. So unconditional and total acceptance by self, other, nature and existence, it is nothing but it is called as the natural acceptance. हे पण मला वाटतं डेफिनेशन सांगितली होती. आता आपल्याला मेन काय बघायचं आहे, प्रोसेस बघायची आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. मग जेव्हा जेव्हा प्रोसेस आपण सेल्फ एक्सप्लोरेशन, म्हणजे कुठल्याही लाईफ, तुमच्या लाईफमध्ये तुमच्या स्टेजेस ऑफ लाईफ असणार आहेत, त्या स्टेजेस ऑफ लाईफ मध्ये वेगवेगळे सिच्युएशन्स येणार आहेत. मग ते सिच्युएशन्स कुठले कशा प्रकारे हँडल करायचे आहेत, कशा प्रकारे हँडल करायचे आहेत, कुठलंही काहीही काम असू दे, ऍक्टिव्हिटी असू दे, ते तुम्ही कशा प्रकारे हँडल करता आहात, मग त्यावेळेस तुम्ही हे प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन यूज करू शकता ते अचीव करण्यासाठी. मग काय हे प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन? जे काय तुम्हाला कुठलीही ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता आहात, त्यावेळेस कॉन्ट्रडिक्शन, कन्फ्युजन येतात तुमच्या माइंडमध्ये, मग ते कसे तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन काढणार आहात, दॅट प्रोसेस यू आर गोइंग टू एक्सप्लेन नाउ. ओके, सो व्हॉट इज दॅट प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन? सो द फर्स्ट, अँड बी अटेंटिव्ह नाउ, इट इज अ व्हेरी नाईस प्रोसेस. प्रत्येक तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कुठलीही सिच्युएशन फेस करताना ही प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकता. So what is that process? That is nothing but you are going to discuss. So whatever the proposal, proposal manje kaya hai? Proposal manje kaya hai? Tumcha life madhe vegvegve situation hai nare. Situation manu shakta. Ki baba haa problem ahe. Ata mathematics tumcha visha hai. Mato tumhi kasa clear karna rahat. क्लिअर म्हणजे काय, तुम्ही हाय पर्सेंटेज कसा अचीव करणार आहे, म्हणजे हे पण एक प्रपोजल आहे तुमच्यासाठी. हे पण एक सिच्युएशन आहे की मॅथमॅटिक्स किंवा UHV सब्जेक्ट, यू आर गोइंग टू UHV सब्जेक्ट किंवा BEEE सब्जेक्ट, ग्राफिक्स सब्जेक्ट जे काय आहेत, केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, हे वेगवेगळे तुमच्यासाठी काय आहे स्टेटमेंट आहेत किंवा प्रपोजल आहे, ते तुमच्या देह तुम्हाला अचीव करण्यासाठी. टार्गेट काय आहे तुमचं, की तुम्हाला चांगले पर्सेंटेज पाहिजे आहेत,
यू आर गोइंग टू अचीव द गुड परसेंटेज इन फर्स्ट ईयर इंजीनियरिंग. दैट इज नथिंग बट युअर प्रपोजल इज ए, दैट इज नथिंग बट युअर स्टेटमेंट इज ए. ओके, मग हे प्रपोजल तुम्ही कसं अचीव करणार आहात, हाऊ यू आर गोइंग टू अचीव द प्रपोजल. ओके, सो प्रपोजल काय आहे तुमचा. आता मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत, हे एक एक्झाम्पल घेतलं प्रपोजलला. मग प्रपोजल म्हणजे नक्की काय असणार आहे, व्हॉट इज स्टेटेड इज नथिंग बट इट इज कॉल्ड प्रपोजल. मग मी स्टेट काय सांगितलेलं आहे, स्टेटेड स्टेटमेंट काय सांगितलेलं आहे त्या प्रपोजलचं, की मला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये चांगले मार्क मिळवायचे आहेत. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या, किंवा कुठल्याही लाईफमध्ये सिच्युएशन येऊ दे तर तुम्ही कसं हँडल करताय, ती सिच्युएशन म्हणजेच काय प्रपोजल आहे, ती सिच्युएशन म्हणजेच काय प्रपोजल आहे. किंवा कुठलंही काम तुम्हाला सांगितलेलं आहे पॅरेंट्सनी सांगू दे, किंवा एक बाबा युनिव्हर्सिटीनी सांगितलेलं आहे हे काम करायचं आहे, किंवा तुम्हाला लाईफमध्ये सिच्युएशन्स येणार आहेत की हे काम खूप गरजेचं आहे तुम्ही ते करायचं आहे, मग ते म्हणजेच काय प्रपोजल आहे. ओके, मग ते काय म्हणत आहेत, सेल्फ एक्सप्लोरेशन करताना हे जे काही प्रपोजल आहे ते तुम्ही डोंट स्टार्ट बाय अज्युमिंग ट्रू ऑर फॉल्स. व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट, आपल्याला काय करायचं आहे या फर्स्ट पॉइंट मध्ये, जे काय प्रपोजल आहे ते तुम्ही अज्युम करू नका की ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. अज्युम करू नका म्हणजे काय आहे, की तुम्ही लगेच त्याला म्हणू नका की हे माझ्यासाठी चांगलं आहे किंवा हे माझ्यासाठी वाईट आहे, अज्युम करू नका लगेच. हे पहिला पॉइंट आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या लाईफमध्ये कुठलीही सिच्युएशन येणार आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, तर तुम्ही पहिलं ते काय करा, अज्युम करू नका की हे माझ्यासाठी चांगलं आहे किंवा वाईट आहे. हे पहिला मुद्दा आहे. दुसरा काय आहे, डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट, की लगेच तुम्ही ते एक्सेप्ट करू नका किंवा रिजेक्ट पण करू नका. लगेच तुम्ही एक्सेप्ट पण करू नका, रिजेक्ट पण करू नका. डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट. ओके, एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा हे लगेच करू नका. मग ते एक्सेप्ट किंवा रिजेक्ट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, स्क्रिप्चर ऑर व्हॉट एव्हर इट इज रिटन इन द बुक ऑर वेअर एव्हर इट इज रिटन. मग कुठेही काहीतरी लिहिलेलं आहे म्हणून एक्सेप्ट करू नका, किंवा काहीतरी कोणतरी सांगत आहे बाबा हे चांगलं आहे तुझ्यासाठी आणि तुम्ही लगेच ते एक्सेप्ट करू नका. लगेच म्हणते लगेच एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. कोणतरी सांगताय किंवा पुस्तकात असं असं लिहिलेलं आहे म्हणून ते एक्सेप्ट करू नका, किंवा तुमचे कोणतरी सांगता आहे रिलेटिव्ह म्हणून ते लगेच रिजेक्ट करू नका किंवा एक्सेप्ट करू नका. सो दॅट इज द फर्स्ट वाय यू आर नॉट गोइंग टू एक्सेप्ट ऑर रिजेक्ट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट इज रिटन ऑर स्क्रिप्चर. ऑन द बेसिस ऑफ रिडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट. ओके, म्हणजे इन्स्ट्रुमेंट काहीतरी रिडिंग देत आहे आणि तुमचे जे आहे वाटते बाबा तुम्हाला की हे एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. ऑन द बेसिस ऑफ रिडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट. ऑन द बेसिस ऑफ अदर म्हणजे बाकीचे रिलेटिव्ह किंवा तुमचे फॅमिली मेंबर सांगतायत म्हणून लगेच एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका ते प्रपोजल. मग काय करायचं आपल्याला, जर कुठलीही सिच्युएशन आली तर तुम्ही म्हणत आहात की यू आर नॉट गोइंग टू अज्युम ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे आपल्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे ते लगेच अज्युम करू नका. बाबा हे माझ्यासाठी चांगलंच आहे असं लगेच अज्युम करू नका, किंवा हे माझ्यासाठी वाईट आहे, किंवा लगेच एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. ऑन द बेसिस ऑफ दिस थ्री, रिटर्न इन्स्ट्रुमेंट मधनं रिडिंग्स येत आहेत किंवा बाकीचे कोण सांगताय म्हणून एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. मग काय करायचंय आपल्याला, मग मी इथं सांगितलेलं आहे बघा काय करायचं आहे. सो व्हॉट एव्हर द प्रपोजल विल बी देअर, व्हॉट एव्हर द सिच्युएशन विल बी देअर, फर्स्ट व्हॉट इज द फर्स्ट पॉइंट, यू आर गोइंग टू व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे हे प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. आता इथं वर्ड आलेलं आहे नॅचरल एक्सेप्टन्स. व्हेरीफाय करायचंय ते सिच्युएशन कशावर बेस, नॅचरल एक्सेप्टन्स वरती बेस. मग आता हे नॅचरल एक्सेप्टन्स सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये तुम्ही कसं डिफाईन करणार आहे ते तुम्हाला सांगते आहे. नॅचरल एक्सेप्टन्स जेव्हा तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन करता आहात, नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ सीईंग अँड ऑब्झर्विंग अटेंटिव्हली अँड देन युझिंग युअर इनर कॉन्शियसनेस टू गेट द आन्सर फ्रॉम विथिन. म्हणजे कुठलंही प्रपोजल आलं की काय करायचंय, ते नीट निरीक्षण करायचं आहे, अटेंटिव्हली
बघायचं आहे ते. ओके, आणि तुमचं आतलं मन, तुमचं इनर कॉन्शियसनेस त्याला काय उत्तर देत आहे, काय उत्तर देत आहे ते बघायचं आहे. आणि ते जे उत्तर आहे, जे तुमचं इनर कॉन्शियसनेस सांगत आहे, ते सगळ्यांसाठी, माझ्यासाठी ते गुडनेस आणणारच आहे. खरं मी ते जे काम केलं तर माझ्या फॅमिली मेंबरशी, सोसायटी मेंबरशी किंवा नेचरशी ते गुडनेस आणणार आहे का, त्यांना ते फायदा होणार आहे का, फायदेशीर आहे का, नॅचरली सगळ्यांना गुडनेस आणणार आहे का, ते तुम्ही बघणे गरजेचं आहे. आणि त्यालाच म्हणतात नॅचरल एक्सेप्टन्स. दॅट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्स. लक्षात आलेलं आहे का नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय आहे? जे काय तुमचं प्रपोजल आलं सेल्फ एक्सप्लोरेशनला, सिच्युएशन आलेले आहे, ते तुम्ही कशी हँडल करणार आहात? फर्स्ट यू आर गोइंग टू व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. मग जी काय सिच्युएशन असेल ते तुम्ही पहिलं नीट निरीक्षण करा, ऑब्झर्व करा, आणि नंतर तुमचं आतलं मन त्या प्रपोजलला काय उत्तर देत आहे ते बघा. आणि ते आतलं मन जे काय सांगत आहे ते सगळ्यांसाठी गुडनेस आणणार आहे का ते व्हेरीफाय करा पहिले. लक्षात आलेला आहे का हा पॉइंट? ओके, हे व्हेरीफाय करा. अँड व्हेरिफिकेशन ऑफ दॅट प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट यू आर गोइंग टू डू ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे इनर कॉन्शियसनेस तुमचं काय सांगताय त्या प्रपोजलला, ते एक्सेप्ट करू का रिजेक्ट करू का, किंवा ते ट्रू आहे का फॉल्स आहे ते जाणून घ्या. आणि सगळ्यांसाठी ते फायदेशीर आहे का, गुडनेस आणणार आहे का ते पण बघा. मग एकदा का ते व्हेरीफाय झालं मगच ते एक्सेप्ट करा, म्हणजेच ते तुमच्यासाठी ट्रू आहे, मग ते तुम्ही अज्युम करा. आलं लक्षात? येते का लक्षात सगळ्यांना? येस मॅम. ओके, सो दिस इज द फर्स्ट, व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. नाव द सेकंड, व्हॉट इज द सेकंड? नाव सी, वन्स यू नो व्हॉट इज युअर सिच्युएशन, हाऊ यू आर गोइंग टू, व्हॉट युअर इनर कॉन्शियसनेस हॅज टोल्ड यू व्हॉट इज दॅट आन्सर अँड इट विल ब्रिंग गुडनेस, त्याप्रमाणे आता तुम्ही जीवन जगायचं आहे तुमचं, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे वर्कआउट करायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करायचंय. म्हणजेच काय लिहिलेलं सेकंड पॉइंट? लिव्ह अकॉर्डिंग टू द प्रपोजल. तुम्हाला माहितीये सिच्युएशन काय आहे आणि तुमचे इनर कॉन्शियसनेस काय सांगत आहे ते पण तुम्हाला माहीत झालेलं आहे, आणि ते सगळ्यांसाठी फायदेशीर आहे ते पण तुम्हाला लक्षात आलेलं आहे. त्याप्रमाणे आता तुम्ही जीवन जगायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करायचं आहे, तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंजेस करायचं आहे. लक्षात घ्या, त्याप्रमाणे तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंजेस करायचं आहे. ॲज वेल ॲज जेव्हा तुम्ही ते प्रपोजल सिच्युएशन सॉल्व्ह करता आहात, बाकीचे जे तुमचे आहेत वर्कआउट करता आहात, बाकीचे जे युनिट्स आहेत नेचरमध्ये, त्यांना पण तुम्ही काय करायचं आहे, घ्यायचं आहे, सामील करायचं आहे. ओके, आणि तुमच्या बिहेवियरमध्ये चेंजेस करायचे आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये चेंज करता आहात, दॅट विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल फुलफिलमेंट. एक प्रकारचं तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ते वर्कआउट करणार आहात तुमच्या प्लेसमध्ये, जिथं तुमचं हे सगळं सिच्युएशन असणार आहे, जिथं तुम्ही वर्कआउट करणार आहात, तुम्ही नेचरला पण गृहित धरायचं आहे. आणि जर तुम्ही नेचरला धरून पॉझिटिव्ह वर्कआउट करणार आहात, दॅट विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. तुम्हाला भरभराट मिळणार आहे. ओके, लक्षात आलेलं आहे का? सेकंड पॉइंट काय आहे लक्षात आलेला आहे का? येस मॅम. का नाही? तुम्ही एकदा व्हेरीफाय केलं प्रपोजल की तुमच्यासाठी ते गुडनेस आणणार आहे, आणि ते इनर कॉन्शियसनेस तुम्हाला काय सांगणार आहे, एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. मग जर तुम्ही एक्सेप्ट केलं तर तुम्ही त्याप्रमाणे काय करायचं आहे, लिव्ह करायचं आहे अकॉर्डिंगली टू द प्रपोजल. अकॉर्डिंग टू दॅट प्रपोजल यू आर गोइंग टू लिव्ह युअर लाईफ. बट वाईल लिव्हिंग युअर लाईफ यू आर गोइंग टू काय सांगतायत, दोन चेंजेस करायचे आहेत. एक आहे तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंजेस करायचं आहे अकॉर्डिंग टू युअर प्रपोजल. आणि जर तुम्ही बिहेवियरमध्ये चेंज केलं की तुम्हाला एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे.
आनंद मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे की बाबा आपण त्याप्रमाणे आपल्या बिहेवियरमध्ये चेंजेस केलेले आहेत, एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि नंतर तुम्ही वर्कआउट करणार आहे ते प्रपोजल परिपूर्ण करण्यासाठी. मग जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार आहात, मग ते वर्कआउट करताना तुमच्या बरोबर जे काय फॅमिली मेंबर्स आहे, सोसायटी मेंबर आहे, नेचर एन्व्हायरमेंट आहे, ते पण तुम्ही काय करणार आहे, त्यांना सामावून घेणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करणार आहात. दॅट विल लीड टू व्हॉट? म्युच्युअल फुलफिल, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. मग त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? म्युच्युअल प्रॉस्पेरिटीचा आनंद मिळणार आहे. लक्षात आलेले आहे दोन पॉइंट, फर्स्ट आणि सेकंड? येस मॅम. ओके, आता हे झाल्यानंतर तिसरा मुद्दा काय येत आहे, तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. ओके, तुमच्या प्रपोजल प्रमाणे तुमचा बिहेवियर तुम्ही चेंज केलेला आहे, तुम्ही वर्कआउट झालेला आहे आणि तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. मग तुम्हाला रिअलाइज झालेले आहेत की माझे रिझल्ट आलेले आहेत. ओके, रिझल्ट आलेले आहेत आणि तुम्ही ते समजून घेतलेले आहेत. रिझल्ट तुम्ही ते समजून घेतलेले आहेत, तुम्हाला रिअलाइज झालेले आहेत की मला आता मी माझ्या बिहेवियरमध्ये चेंज केलेले आहेत, वर्कआउट केलेले आहेत त्याप्रमाणे मी, आणि मला म्युच्युअल फुलफिलमेंट आणि म्युच्युअल प्रॉस्पेरिटीचा आनंद पण मिळतो आहे. आणि आता मी माझे रिझल्ट आलेले आहेत ते मी रिअलाइज केलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. ओके, म्हणजेच काय आहे, आता ते ट्रू आहेत माझ्यासाठी, मला काहीतरी चांगलं मिळणार आहे किंवा ते श्युअरिटी मिळणार आहे माझ्यामध्ये. रिझल्ट जे आलेले आहेत ते रिअलायझेशन झालेले आहे, समजलेले आहेत मला रिझल्ट काय आहे, ते माझ्यासाठी ट्रू आहेत किंवा श्युअरिटी आणणार आहे. ओके, मग काय करायचं आहे, मग जे काय रिअलायझेशन झालेलं आहे, अंडरस्टँडिंग झालेलं आहे, तुमचे जे काय आन्सर्स आलेले आहेत, रिझल्ट आलेले आहेत, ते श्युअरिटी काय देणार आहेत लक्षात घ्या, ते फुलफिल करायला पाहिजे. जे काय तुम्हाला आन्सर्स आलेले आहेत, इट शुड फुलफिल थ्री क्रायटेरिया. मग कुठले तीन क्रायटेरिया फुलफिल करायला पाहिजे आहेत? पहिली गोष्ट आहे ॲश्युरन्स द्यायला पाहिजे आहे, तुमचे जे रिझल्ट आलेले आहेत ते तुम्हाला ॲश्युरिटी द्यायला पाहिजे आहे की जे काय माझे रिझल्ट आलेले आहेत दॅट इज गिविंग मी ॲश्युरन्स. सेकंड, इट विल सॅटिस्फाय मी, इट इज गोइंग टू सॅटिस्फाय मी. अँड द थर्ड, इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. इट इज युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. जर या तीन क्रायटेरिया सॅटिस्फाय झाले तर तुमचे जे आन्सर्स आहेत, पहिलं मी कुठले कुठले क्रायटेरिया म्हणते आहे, ॲश्युरिंग. ॲश्युरिंग म्हणजेच काय आहे, आय एम ॲश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. मला माहिती आहेत की जे काय आन्सर्स आलेले आहेत ते मला ॲश्युरिटी देते आहे आणि मी ते समजून घेतलेले आहेत माझ्यामध्ये, ते समजून घेतलेले आहेत आन्सर जे काय आलेले आहेत आणि ते मला ॲश्युरिटी देते आहे, ॲश्युरन्स देत आहे की जे काय आन्सर्स आलेले आहेत ते करेक्ट आहेत. दुसरं काय, ते ट्रू आहेत. दुसरं काय आहे, सॅटिस्फाईंग. व्हॉट एव्हर द आन्सर्स आर देअर, इट इज सॅटिस्फाईंग मी की ते बरोबर आहेत आणि ते फुलफिल करतायत मला, जे काय मला जे टार्गेट आहेत ते फुलफिल करताय माझं, सॅटिस्फाईंग देत आहे. नंतर युनिव्हर्सल, ते सेम आहे सगळ्यांसाठी, म्हणजे ते गुडनेस आणता आहे सगळ्यांसाठी, सारखा गुडनेस आणता आहे म्हणजे, आणि इनव्हॅरियंट विथ रिस्पेक्ट टू टाइम स्पेस आणि इंडिव्हिज्युअल, ते चेंज होत नाही कुठेही तुम्ही जावा, ते गुडनेस आणणार आहे. ओके, इंडिव्हिज्युअल कुठल्याही रिजन मध्ये जावा, कुठल्याही टाइम मध्ये जावा, कधी पण जावा, कुठल्याही स्पेस मध्ये जावा, इट विल बी सेम फॉर एव्हरी वन. दॅट इज, इट इज नथिंग बट ग्लोबली ऑर इट इज युनिव्हर्सल. मग हे जर तुमचे रिझल्ट जे काय तुम्ही रिअलाइज झालेलं आहे, समजून घेतलेलं आहे, हे जर तीन क्रायटेरिया फॉलो करत असतील, कुठले तीन क्रायटेरिया म्हणते मी, गिविंग ॲश्युरन्स, सेकंड इज सॅटिस्फिकेशन देत आहे मला, आणि तिसरा आहे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. युनिव्हर्सलिटी इन टर्म्स ऑफ टाइम, वेर एव्हर यू गो ॲट विच एव्हर टाइम इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. सेकंड, दॅट इज कुठं पण जावा स्पेस. आणि थर्ड, इंडिव्हिज्युअल, म्हणजे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल द ह्युमन बिंग्स. हे जे रिझल्ट आहेत, हे जर तीन क्रायटेरिया फुलफिल झाले तर काय आहे, दॅट इज नथिंग बट दॅट कम्प्लीट द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. दॅट कम्प्लीट द प्रोसेस ऑफ व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. व्हॉट इज द फर्स्ट, व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स. डोंट अज्युम ट्रू ऑर फॉल्स.
डोंट एक्सेप्ट और रिजेक्ट, लगेच तुम्ही एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. ओके, कोणीतरी काहीतरी सांगता आहे किंवा काहीतरी पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून ते प्रपोजल एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका किंवा अज्युम करू नका ट्रू. खरं पहिलं काय करा, व्हेरीफाय करा. कशावरती बेस व्हेरीफाय करा? ऑन द बेसिस ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स. तुमचं आतलं मन काय सांगतंय त्या प्रपोजलला, त्याप्रमाणे तुम्ही ते एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करा. जर आतलं मन सांगत आहे की बाबा ते गुडने सांगणार आहे माझ्यासाठी आणि इतरांसाठी, तर ते एक्सेप्ट करा. नसेल आणेल तर ते रिजेक्ट करा. आणि जर त्या गुडने सांगणार आहात तर मग दुसरी प्रोसेस काय आहे, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगा. तुमच्या बिहेवियरमध्ये काहीतरी चेंजेस करा त्या प्रपोजलला अनुसरून, आणि वर्कआउट करा ते कसं तुम्ही मिळवणार आहात पॉझिटिव्हली. आणि जर तुमच्या बिहेवियरमध्ये तुम्ही चेंजेस करत आहात तर तुम्हाला एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि वर्कआउट करणार आहात तुमच्या फॅमिली मेंबरशी, तुमच्या नेचरशी आणि एक्झिस्टन्सशी, ते तुम्ही वर्क करण्यासाठी, ते प्रपोजलला पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही वर्कआउट करता ते अचीव करण्यासाठी, मग त्यावेळेस तुम्हाला ते म्युच्युअल प्रॉस्पेरिटीचा आनंद देणार आहे आणि फायनली तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत पॉझिटिव्हली. मग जे काही रिझल्ट असणार आहे ते तुम्ही रिअलाइज करणार आहात, समजून घेणार आहात. का रिअलाइज आणि समजून घेणार आहात? की ते मला अश्युरन्स देत आहे का, सॅटिस्फाय देत आहे, सॅटिस्फिकेशन मिळतंय का मला त्या आन्सरनी, युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे का इन टर्म्स ऑफ टाइम, स्पेस आणि इंडिव्हिज्युअल. जर हे तिन्ही क्रायटेरिया फुलफिल झाले मग काय म्हणू शकतो आपण, जे काय तुम्ही सेल्फ एक्सप्लोर करून हे तिन्ही प्रोसेस सॅटिस्फाय झालेले असतील तर हे तुम्ही केलेलं प्रपोजल तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे, बाकीच्यासाठी पण फायदेशीर असणार आहे आणि तुम्ही तुमचे ध्येय नक्की अचीव करणार आहे. अँड दॅट विल प्रोसेस, दॅट विल कम्प्लीट युअर प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. तुम्ही ते सेल्फ एक्सप्लोर करून ते प्रपोजल आहे पॉझिटिव्हली प्रमाणे पॉझिटिव्हली सॉल्व्ह केलेलं आहे आणि ते बाकीच्यांना पण फायदेशीर ठरणार आहे. लक्षात आलेलं आहे का हे प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन? येस मॅम. ओके, त्यामुळे जीवनात कुठलंही सिच्युएशन येऊ दे ते कसे हँडल करायचं ते तुम्ही हे तीन स्टेप्स नक्की लक्षात घ्या, फॉलो करा. तुमच्या लाईफमध्ये तुमचं जे काय प्रपोजल असेल, जे काय सिच्युएशन आहे ते तुम्ही पॉझिटिव्हली हँडल करू शकता आणि तुमचे ध्येय तुम्ही नक्की अचीव करू शकता आणि लाईफमध्ये सक्सेस नक्की आणणार आहे तुम्हाला. ओके विथ दिस, लक्षात आलेलं आहे का सेल्फ एक्सप्लोरेशन प्रोसेस? ओके, सो नाउ वी विल स्टॉप हियर. सो वी हॅव कम्प्लीटेड द हाफ चॅप्टर आय थिंक. सो द टू बिट्स आर रिमेनिंग, दॅट इज कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी आणि लास्ट बिट आहे हार्मोनी ऍट फोर लेवल्स, ते आपल्याला बघायचं आहे. दोन बिट आहे, त्यानंतर हा पूर्ण चॅप्टर आपल्याला फिनिश होतो आहे, फर्स्ट चॅप्टर. सो टिल हियर, वेदर ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ द कन्सेप्ट. सगळ्यांना आतापर्यंत जे जे काही सांगितलेलं आहे ते कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत का? यस ऑर नो? Yes, ma'am. Okay. From voice side? Okay. So we'll stop here and I will take the present team.